विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण अक्षरांचा उपयोग करून जे मनोरे तयार केले जातात त्यावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत। एक प्रश्न आपण पाहू। खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अक्षरांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा। अगोदर प्रश्नात दिलेल्या मनोऱ्याचे व्यवस्थित निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे। आता प्रश्नामध्ये पहिले पद, दुसरे पद व चौथे पद आपल्याला दिलेले आहे व तिसरे पद हे आपल्याला शोधायचे आहे। त्यासाठी प्रश्नातील पहिले पद आपण विचारात घेऊ। पहिले पद आहे M R L H। पहिल्या पदामधील अक्षरे हे आपण दिलेल्या मनोऱ्यामध्ये क्रमाने जोडून घेऊ। M R L H हे क्रमाने आपण जोडले। आता दुसऱ्या पदामधील अक्षरे आपण क्रमाने जोडू। दुसऱ्या पदामधील अक्षरे आहेत M S N I, हे आपण क्रमाने जोडले। आता पहिल्या दोन पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम व्यवस्थित पहा। त्यानंतर चौथ्या पदामधील अक्षरे E I F C ही आपल्याला क्रमाने जोडून घ्यायची। म्हणून E I F व C हे क्रमाने आपण जोडले। आता रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता असेल ते आपल्याला शोधायचे आहे। त्यासाठी क्रमाने प्रत्येक पर्यायाचा विचार आपण करू। अगोदर पहिला पर्याय विचारात घेऊ आणि पहिल्या पर्यायामधील अक्षरे क्रमाने आपण जोडू। E I M व H ही अक्षरे क्रमाने जोडल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की पहिल्या दोन पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम व तिसऱ्या व चौथ्या पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम हा सारखा नाही। म्हणून पर्याय क्रमांक एक हा अचूक पर्याय नाही। आता पर्याय क्रमांक दोन आपण विचारात घेऊ व पर्याय क्रमांक दोन मधील अक्षरे क्रमाने आपण जोडू। E H D B ही अक्षरे दिलेल्या मनोऱ्यामध्ये आपण क्रमाने जोडली। आता पुन्हा आपण पहिल्या दोन पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम आणि तिसऱ्या व चौथ्या पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम सारखा आहे का हे आपण पाहू। आपल्या सहज लक्षात येईल की पहिल्या दोन पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम व तिसऱ्या व चौथ्या पदामधील अक्षरांच्या स्थानांचा क्रम हा सारखा आहे। म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे।